मंडळी थंडीच्या दिवसामध्ये अनेकदा आपण आजारी पडण्याची शक्यता असते, त्यामुळे या दिवसामध्ये आपण आपली योग्य काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा काही चार गोष्टी सांगणार आहे की या चार गोष्टींकडे आपण व्यवस्थितपणे लक्ष दिलं तर आपण अनेक आजारांपासून दूर राहू शकतो। चला तर मग जाणून घेऊया त्या चार गोष्टी कोणत्या आहेत। सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे स्वतःला हायड्रेटेड ठेवा। मंडळी, या दिवसामध्ये अनेक जण फारसं पाणी पीत नाहीत किंवा काही जण असेही आहेत की तहान लागत नाही म्हणून पाणी पीत नाहीत, पण असं करणं चुकीचं आहे। तुम्हाला तहान जरी लागत नसली तरी पाणी पिणं खूप आवश्यक आहे, कारण पाणी हे आपल्या शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकत असतं। हे आपल्याला आजारी पडण्यापासून वाचवतं, म्हणून तुम्हाला जर निरोगी राहायचं असेल तर दिवसातून किमान 2 ते 2.5 लिटर पाणी जरूर पिलं पाहिजे। दुसरी गोष्ट म्हणजे या दिवसामध्ये आपण सकस आहार घेतला पाहिजे। आपलं शरीर हे निरोगी आणि सदृढ ठेवायचं असेल तर रोजच्या जेवणासोबतच तुम्हाला तुमच्या आहारामध्ये हिरव्या पालेभाज्यांचा आणि काही फळांचा समावेश करायचा आहे। यामुळे तुमच्या शरीराला अनेक पोषक द्रव्ये मिळतील आणि तुम्ही तंदुरुस्त राहाल। काही लोक भाकरी केळीसारखे पिठूळ पदार्थ खातात आणि मग वाटाणे बटाटे डाळी हिरव्या भाज्या आणि फळे इत्यादी शरीर संरक्षक आणि शरीर संवर्धक खाद्यपदार्थ खात नाहीत आणि मग यामुळे शरीराला पोषण द्रव्ये मिळत नाहीत। तर ही गोष्ट जरूर लक्षात ठेवा की जेवणासोबतच आपण सगळ्या प्रकारच्या पालेभाज्यासुद्धा जरूर खाल्ल्या पाहिजे। त्याचप्रमाणे या दिवसामध्ये पुरेशी झोप घेणंसुद्धा खूप आवश्यक आहे। मंडळी, शरीर आणि आपल्या मनाचा खूप जवळचा संबंध आहे, त्यामुळे निरोगी शरीरासाठी किमान 7 ते 8 तासांची झोप खूपच आवश्यक आहे। खरं पाहायला गेलं तर झोपेत असताना आपलं शरीर मानसिक भावनिक आणि शारीरिक आरोग्य ठीक करण्याचं काम करत असतं। या अवस्थेत शरीर सर्व समस्या स्वतःलाच निराकरण करत असतं, पण तुम्ही जर योग्य प्रकारे झोप घेत नसाल तर झोपेच्या कमतरतेमुळे तुम्हाला थकवा आणि सुस्तपणा जाणवू शकतो। म्हणून उत्साही राहायचं असेल तर दररोज पुरेशी झोप घेणं खूप आवश्यक आहे। मंडळी, चौथी आणि शेवटची गोष्ट अशी की व्यायाम करणंसुद्धा खूप आवश्यक आहे। व्यायाम हा केवळ वजन कमी करण्यासाठीच नाही तर स्नायू तयार करण्यासाठीसुद्धा याचा उपयोग केला जातो। व्यायामामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढत असते आणि मजबूतसुद्धा होत असते। त्याचप्रमाणे यामुळे आपलं रक्ताभिसरणसुद्धा सुधारत असतं। त्याचप्रमाणे वारंवार होणारे अपचन, सर्दी, खोकला यांसारख्या सतत होणाऱ्या संसर्गजन्य रोगापासून आपल्या शरीराचा बचाव होतो। याचबरोबर नियमितपणे व्यायाम करणाऱ्या व्यक्ती कॅन्सर, हृदयविकार, रक्तदाब, पित्त या आणि अशा गंभीर विकारांपासून दूर राहत असतात। तर मंडळी, या चार गोष्टी जरूर लक्षात ठेवा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला फक्त एक लाईक करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओंसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। स्वतःची आणि कुटुंबाची काळजी घ्या। आयुष्य होईल सुंदर, पाहत रहा फक्त जी पी हिलर।